नक्की ऐका निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाच्या 65 गोष्टी। नंबर 1, आठवड्यातून 2 नारळ पाणी प्या, यामुळे शरीर नेहमी निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही आणि चेहऱ्यावर चमकही येते। नंबर 2, दुधी भोपळ्याचे तुकडे कापून कोरडे करून खोबरेल तेलात शिजून घ्या। हे तेल गाळून बॉटलमध्ये भरून घ्या। नंतर या तेलाने डोक्याला मसाज केल्याने पांढरे केस काळे होऊ लागतात। नंबर 3, ज्या महिलांचे पोट खूप वाढत आहे त्यांनी लसणाच्या रसाने पोटाची मालिश करावी, यामुळे वाढणारे पोट कमी होण्यास मदत होईल। नंबर 4, जास्त भात खाणाऱ्या व्यक्तीला दम्याचा त्रास होऊ शकतो। नंबर 5, जर तुम्हाला नेहमी निरोगी राहायचे असेल आणि आजारांपासून दूर राहायचे असेल तर तुमच्या आहारात अधिकाधिक डाळी आणि चपातीचे सेवन करा। नंबर 6, तुम्ही नेहमी सकाळी 9 आंघोळ करण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुमचे शरीर ताजेतवाने राहील आणि तुम्हाला कामात मन लागेल आणि शरीर दिवसभर सक्रिय राहील। नंबर 7, कधीही खूप गरम किंवा खूप थंड पाण्याने आंघोळ करू नये, असे केल्याने आरोग्य बिघडण्याचा धोका असतो कारण शरीर आपल्या अंतर्गत तापमानाचे संतुलन राखू शकत नाही। नंबर 8, जेवण केल्यानंतर गूळ आणि बडीशेप खाणे आवश्यक आहे, यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठता देखील थांबते। नंबर 9, जे लोक मानसिक समस्याने ग्रस्त असतात त्यांनी सकाळी उठून मोकळ्या हवेत फिरावे आणि दीर्घ श्वास घ्यावा, यामुळे डिप्रेशन कमी होईल आणि मेंदू ताजेतवाना होईल। नंबर 10, खरबुजाच्या बिया बारीक करून दुधात मिसळून खाल्ल्याने रक्तपेशी वाढण्यास मदत होते। नंबर 11, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दुधी भोपळ्याच्या रसामध्ये थोडेसे मीठ मिसळून रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या, याने तुमचे शरीर निरोगी राहते आणि वजन कमी होण्यासही मदत होते। नंबर 12, चेहऱ्यावर पांढरे किंवा काळे डाग दिसू लागल्यास कोरफडमध्ये थोडे मध मिसळून चेहऱ्यावर लावा, यामुळे चेहऱ्यावरील डाग हळूहळू दूर होतील। नंबर 13, अशक्तपणा असल्यास रोज गूळ खावा। नंबर 14, प्रवासात तुम्हाला उलटीची समस्या असेल तर प्रवासापूर्वी तोंडात थोडा ओवा ठेवा, यामुळे उलट्या होणार नाही। नंबर 15, हाडांची कमजोरी दूर करण्यासाठी म्हशीच्या दुधात थोडासा गूळ मिसळून प्या। नंबर 16, जर तुमचे हात आणि पाय सतत सुन्न राहत असतील तर 1 पाण्यात 1 मध आणि 1/2 लिंबाचा रस मिसळा आणि दररोज प्या, यामुळे हात आणि पाय सुन्न होण्याची समस्या लवकरच दूर होईल। नंबर 17, गरोदरपणात केळीचे सेवन केल्याने मुलांचे हाडे मजबूत होतात आणि मुलांचा चांगला विकास होण्यास मदत होते। नंबर 18, तुम्हाला तुमच्या रक्तात समस्या असल्यास किंवा तुमच्या चेहऱ्यावर मुरुम डाग असल्यास कारले, मेथी आणि मुळा याचे अधिक सेवन करा आणि तळलेले आणि मसालेदार पदार्थाचे सेवन कमी करा। नंबर 19, शरीरात दुखत असेल किंवा गॅसची खूप समस्या असेल तर जेवणात अद्रक आणि ओव्याचे जास्त सेवन करा। नंबर 20, चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी पाण्यात पुदिना टाकून प्या। नंबर 21, जर तुम्हाला स्टोनची समस्या असेल तर कांद्याच्या रसात साखर टाकून सरबत बनवा आणि हे 10-15 दिवस प्या, यामुळे खडे फुटतील आणि बाहेर पडतील। नंबर 22, मनुके खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि शरीरातील अशक्तपणाही दूर होतो। तुम्ही रात्रभर भिजून सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता, तसेच तुम्ही मनुके दिवसा न भिजवता सुद्धा खाऊ शकता। नंबर 23, हिवाळ्यात खूप गरम पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्याची त्वचा लवकर खराब होते, ज्यामुळे चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व दिसू लागते। नंबर 24, तुमचे हात आणि पाय सतत थंड राहत असतील तर तुम्हाला ॲनिमियाचा त्रास असू शकतो। नंबर 25, जर तुम्ही वजन कमी करत असाल तर टोमॅटोचे सूप जरूर प्या, ते वजन कमी करण्यासोबतच डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे। ज्या महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत त्यांनी हिरव्या मिरचीची चटणी तयार करून खावी, त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दूर होतील। जर तुम्हाला घशाशी संबंधित आजारांपासून दूर राहायचे असेल तर तुमच्या जेवणात काळी मिरी आवश्यक वापरा। नंबर 28, सूज आणि चप्पल इकडे तिकडे फेकू नका किंवा घरात उलटे ठेवू नये, यामुळे घरात अशांतता आणि गरिबी निर्माण होते। नंबर 29, हिरवी मिरची जेवणासोबत खाल्ल्याने श्वसनाचे आजार होत नाहीत आणि शरीरात रक्त घोटण्याची समस्या देखील होत नाही। नंबर 30, काही महिलांना फ्रीजमध्ये अंडी ठेवण्याची सवय असते, परंतु अंडी फ्रीजमध्ये ठेवू नयेत कारण ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात। नंबर 31, भूक कमी लागत असेल तर आंब्याचे लोणचे पराठा आणि चपातीसोबत खाल्ल्याने भूक वाढते। नंबर 32, जर तुम्हाला अशक्तपणा किंवा सुस्ती वाटत असेल तर काळे मीठ आणि नारळाचे सेवन करा। नंबर 33, पोटाशी संबंधित समस्या असल्यास मसूर डाळ खा, खूप फायदा होईल। नंबर 34, सर्दी झाल्यास आल्याची वाफ घेतल्यास खूप आराम मिळतो, नाक वाहणे आणि नाक बंद होणे यासारख्या समस्या दूर होतात। नंबर 35, भात खाल्यानंतर लगेच दूध पिऊ नका, यामुळे डांग्या खोकला होऊ शकतो। नंबर 36, जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही आयोडीनयुक्त अन्नाचे सेवन करावे।
नंबर 37, रंग निखळण्यासाठी कच्ची पपई बारीक करून चेहऱ्यावर लावा, यामुळे रंग साफ होतो. नंबर 38, गॅसची समस्या असल्यास काळी मिरी आणि मीठ बारीक करून पाण्यासोबत खाल्ल्यास खूप आराम मिळतो. नंबर 39, जर तुम्हाला दम्याची समस्या असेल तर आल्याच्या चहामध्ये लसणाच्या 2 पाकळ्या मिसळून प्या, यामुळे दमा नियंत्रणात राहतो. नंबर 40, बडीशेप मिसळून दूध प्याल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो. नंबर 41, दररोज रात्री झोपण्यापूर्वी लघवी करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही. नंबर 42, रात्री नाभीत तेल टाकल्याने मेंदूला जलद काम करण्यास मदत होते आणि आरोग्यही सुधारते. नंबर 43, रोज दही सेवन करणाऱ्यांना युरिन इन्फेक्शन होत नाही. नंबर 44, कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका, त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. नंबर 45, रोज सकाळी रिकाम्या पोटी उलटे लटकल्याने उंची वाढू लागते. नंबर 46, पित्तशयात खडे असल्यास मुळाचा रस प्याल्याने खडे होणे थांबते. नंबर 47, आल्याचा छोटा तुकडा रोज चघळल्याने आजार टाळता येतात. नंबर 48, सकाळी उठल्याबरोबर केसांना कंघी केल्याने केस मजबूत होतात. नंबर 49, जर तुमचे होठ काळे झाले असतील तर रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या होठांवर दह्याची मलई लावा, यामुळे तुमचे होठ गुलाबी आणि मुलायम होतील. नंबर 50, रोज मनुका खाल्ल्याने पोटाचे अनेक आजार बरे होतात. नंबर 51, रोज सकाळी ताजे टोमॅटो खाल्ल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत. नंबर 52, सकाळी नाश्ता झाल्यावर वेलची खाल्ल्याने श्वास लागणे थांबते. नंबर 53, जर तुम्हाला डोकेदुखी किंवा मानसिक कमजोरी असेल तर देशी तुपाने मसाज करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. नंबर 54, जेवणानंतर काही गोड खाल्ल्याने पोटाशी संबंधित आजार दूर होतात आणि आयुष्यही वाढते. नंबर 55, आले पाण्यात उकळून प्याल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 56, जेवणासोबत साध्या पाण्याऐवजी उकळलेले ओव्याचे पाणी प्याल्याने गॅस किंवा अपचन दूर होते. नंबर 57, गरम कपडे किंवा उबदार ब्लँकेट कपाटात जास्त वेळ ठेवल्याने कपड्यांना वास येऊ लागतो, यासाठी कपड्यांसोबत रिकम्या परफ्यूमची बाटली ठेवा. जेव्हाही तुम्ही कपडे काढाल तेव्हा चांगला सुगंध येईल. नंबर 58, गरम पाण्यात थोडी वेलची टाकून प्याल्याने शरीराचा थकवा दूर होतो. नंबर 59, रोज दूध पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. दूध आपल्या शरीरात अमृताचे काम करते. दूध लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, म्हणून रोज एक ग्लास कोमट दूध प्या. नंबर 60, सकाळी लवकर उठण्याची सवय तुम्हाला अनेक प्रकारे फायदेशीर ठरेल. सकाळी वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते, जे सूर्य उगवल्यानंतर कमी होऊ लागते. त्यामुळे जर तुम्ही सकाळी लवकर उठले तर तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि सकाळी लवकर उठल्याने तुमचा दिवस मोठासुद्धा होतो, मग तुम्ही जास्त काम करू शकता. तर मित्रांनो, हे आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.